सर्वांनाच हेवा वाटावा अशा महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया. मुरुड जंजिरा किल्ला महाराष्ट्राला लाभलेल्या मोठ्या दंतूर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर असलेल्या 572 तोफा, या साऱ्यांमुळे हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. जंजिऱ्याच्या सिद्धी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावर्दी शूर, काटक आणि दणकटही होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळविता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1947 अशी 330 वर्षे जंजिरा हा अजिंक्य राहिला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्लाही उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना काही शक्य होऊ शकले नाही. जलदुर्ग प्रकारातील या किल्ल्याची तटबंदी इतकी विशाल आहे की त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, 19 बुलुंद बुरुज आहेत आणि 2 बुरुजांमधील अंतर जवळपास 90 फुटांपेक्षा जास्त आहे. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहूबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे, तो जंजिरा किल्ला या नावानं. याच किल्ल्याला किल्ले मेहरूब उर्फ किल्ले जंजिरा असंही ओळखलं जातं. अशा महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.